नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून. शरद पवार यांनी फोडला भाजपचा आणखीन एक मोहरा. अजितदादाच्या आणखीन एका शिल्लेदाराविरोधात कडेकोट मोर्चे बांधणी. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी भाजप एकनाथ शिंदे आणि अजितदादांना पाणी पाजलं आहे. त्यानंतर मला सोडून गेलेल्या किमान 80% आमदारांना तरी घरीच बसवणार अशी भीष्म प्रतिज्ञा शरद पवार यांनी केली आहे. एका दिलेल्या मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा मनसुबा देखील बोलून दाखवला होता. पण ते फक्त बोलून शांत बसले नाहीत, तर या प्रतिज्ञेप्रमाणे चालही आखत आहेत. त्यानुसार यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार भाजपाचे माजी आमदार भाजपमध्ये डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करत आहेत. शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचे धोरण आखले जात आहे. याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये BS पाटील, शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, भंडारा गोंदियाचे माजी खासदार खुशालचंद बोपचे यांना पुन्हा पक्षात आणले आहे. प्रशांत यादव यांच्या रूपाने आमदार शेखर निकम यांनीही पर्याय शोधला. आता पवार यांनी भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पक्षात घेतलं आहे. त्यामुळे मंत्री संजय बनसोडे यांना आव्हान देण्यासाठी पवारांनी एक मोठा मोहरा गळा लावल्याचं बोललं जात आहे. सुधाकर भालेराव हे उदगीर राखीव मतदारसंघातून भाजपचे सलग 2 वेळा आमदार होते. 2019 निवडणुकीत भाजपाने त्यांना डावलं. परभणी येथील डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे विजय झाले. आता बनसोडे यांनी अजितदादा गटात प्रवेश केला असून सध्या ते क्रीडा मंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीत ही भाजपची अजितदादा गटासोबत युती असल्यामुळे संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. या समीकरणामुळे विधानसभेसाठी भाजपाकडून आपल्याला संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. महाविकास आघाडीत उदगिरीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उदगिरीमध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसोडे आणि शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव यांच्यात संघर्ष होईल अशी चिन्हे आहेत. खरं तर उदगीर हा एकेकाचा भाजपचा किल्ला. गोपीनाथ मुंडे खासदार आणि पंकजा मुंडे, सुधाकर भालेराव हे तिघे आमदार अशी मराठवाड्याची भाजपची भक्कम स्थिती होती. गेल्या काही वर्षापासून सुधाकर भालेराव पक्षांतर्गत घोरकोडीमुळे हैराण होते. पालकमंत्री म्हणून संभाजी पाटील निलंगेकर काम करत असताना भाजपामध्ये निर्माण झालेल्या गटातट्याच्या राजकारणावरून भालेराव प्रकाश टाकत आमदार अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वादाचे परिणाम जिल्ह्यातील संघटनेवर पडत होते. त्यामुळे हा बालेकिल्ला भाजपने स्वतःहून उद्ध्वस्त करून टाकल्याचं इतिहासात दिसून येतं. यातूनच गेल्या काही महिन्यापासून सुधाकर भालेराव कोणत्या पक्षात जावे याचा शोध घेत होते. मध्यंतरी त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. अखेरीस त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेऊन त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. त्यामुळे उदगिरीमध्ये राष्ट्रवादीच्या 2 गटातच विधानसभा निवडणुकीत सामना होईल आणि कमळ दिसणारच नाही असं चित्र निर्माण झाले आहे. तुम्हाला काय वाटते, पवार यांच्या निर्णय उदगिरीमध्ये फायदा होईल का? शरद पवार बनसोडे यांना पाडू शकतील का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.